पोलिसांची आम्ही गाडी अडवली नाही, आम्ही आमचा आम्ही जो कागदी पुतळा कामगारांचा करून आणलेला आहे कामगारांच्या गौरवार्थ आणि शेतकऱ्यांचं प्रतीक असलेला नांगर करून आणलाय तो विनाकारण पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यांना आत्ता PI तुमच्या समोर आलं त्यांना विचारलं ते म्हणे नाही ते सभा करा हे पुतळा कशाला आणलाय. अरे पुतळा म्हणजे कागदी पुतळा आहे त्याच्या गौरवार्थ आणलाय त्या कामगारांच्या बलिदानाने महाराष्ट्र झाला आणि म्हणून हे पोलीस झालेत. पोलिसांचा गैरसमज झालाय का तो अन्य कोणाचा पुतळा काय ते सांगायलाच तयार नाही येत ना. त्यांना विचारलं तुम्ही लॉजिक सांगा का ताब्यात घेतलंय ना म्हणे निषेध सभा करा पुतळा कशाला आणलाय. कशाला आणलंय म्हणजे पुतळ्यामधची शोभा सभेची शोभा वाढवण्यासाठी आणलेला आहे पुतळा. साधी गोष्ट आहे. नावाचे सज्जन इथं अधिकारी आहे ते कामगार संघटनेने तो कामगाराचा तो आंदोलन कागदाचा आहे तो इथं ठेवून त्याला एक त्याच्यासमोर हे करायचंय म्हणजे त्याला काय चालत नाही काय नाही काय नाही कामगाराचा पुतळा एक पाठिंबा म्हणून आपण करतोय ते विनाकारण ते वातावरण करणार आहे. पुतळा ऐका ना पुतळा जाळायचा नाही पुतळा त्या कामगाराचं ते कामगाराचं ठेवायचं आहे समोर कामगारासाठी कामगाराला पाठिंबा भरून दुसरं काही नाही आहे. त्याच पद्धतीने करतोय पण कामगार संघटनेचे ते आमचे ते नितीन पवार आणि आमचे हे ना आंबेडकर हा पुतळा कसा कामगाराचा पुतळा आहे सर तो मोदीचा नाही कामगाराचा पुतळा आहे. मोदी सरकारने ऑर्डिनन्स काढून आणि त्याच्यानंतर संसदेला देखील न विचारता ज्या प्रकारे कायदे मंजूर करून घेतलेले आहेत त्याचा एकमेव उद्देश हा अदानी आणि अंबानी कारगिल आणि मोन्सॅन्टो यासारख्या बड्या कंपन्यांच्या हातामध्ये देशातली शेती आणि देशातल्या धान्याचा किरकोळ व्यापार घाऊक व्यापार देणं हाच आहे. आणि यासाठी म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची शेती आणि ग्राहकांच्या ताटातलं अन्न वाचवण्यासाठी म्हणून आज कम्युनिस्ट पार्टी महाविकास आघाडी हे सर्व घटक पक्ष आणि संघटना कामगार संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत. शेवटी शेतकरी जगला तर व्यापारी जगणार आहे. शेतकरी जगला तर या ठिकाणी उपस्थित असलेले जगणार आहेत याची जाणीव या ठिकाणी करायला हवी होती पण पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी केले. मला एकच सांगायचंय की फतेहचंद रांकांनी पत्रक काढलं बाबा फतेहचंद रांकांनी पत्रक काढलं की आम्ही आमचे दुकानं उघडी ठेवू पण तुमच्या मोर्चामध्ये सभा घेऊ. आमच्या मोर्चामध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याची आम्हाला काही आवश्यकता वाटत नाही. तुमचा जर का या शेतकऱ्यांना पाठिंबा होता तर 4 तास दुकान तुम्ही बंद करायचं होतं ते तुम्ही बंद केलं नाही. फतेहचंद रांका याची नोंद घ्या. ज्या वेळेला तुमच्यावरती काही प्रसंग येतील त्यावेळेला महाआघाडी सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. साहेबांनी मध्यंतरी सांगितलं की व्यापाऱ्यांच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या. तुम्हाला शहरामध्ये वाहतुकीची समस्या आहे या ठिकाणी व्यापार करण्यासाठी अडचणी येत आहेत. पवार साहेबांनी 5,000 एकर जमीन शहराच्या थोड्या बाहेर त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था केली होती हे उपकाराची जाणीव या व्यापाऱ्यांना नाही. मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलतो अशातला भाग नाही पण जे व्यापाऱ्यांचे पुढारी राजकारण करतायत दोन्ही दगडांवरती हात ठेवतायत त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो. धन्यवाद.